चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि व्हिडिओ लाईकसुद्धा करा। तसेच मॅथ्स आणि ईव्हीएसचे व्हिडिओ फोर्थ स्टँडर्डचे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण फोर्थ स्टँडर्डचा डिव्हिजन पार्ट वन हा सिक्स लेसन आहे हा बघणार आहोत। इथे पार्ट वन का म्हटलेला आहे, कारण तुम्हाला या बुकमध्ये फोर्थ स्टँडर्डच्या डिव्हिजन पार्ट टू असा पण एक लेसन आहे, म्हणून हा पार्ट वन म्हटलेला आहे। याच्यामध्ये डिव्हिजनची सोपी प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला, ते पुढे थोडेसे हार्ड होत जातील। चला तर मग आपण डिव्हिजन म्हणजे काय बघूया। रिव्हिजन, तुम्हाला रिव्हिजनची तीन एक्झाम्पल दिलेली आहेत। इफ 20 चॉकलेट्स आर डिवाइड इक्वल बिटवीन 5 चिल्ड्रन, हाऊ मेनी डज इच चिल्ड्रन गेट। म्हणजे जर 20 चॉकलेट आहेत, ती किती मुलांमध्ये वाटायची आहेत? 5। तर प्रत्येकाला किती मिळतील? आपण काय करतो, डिव्हिजन। 5 चा टेबल बोलायचा, 5 4 20 0, प्रत्येकाला किती चॉकलेट मिळणार आहेत? 4। ही रिव्हिजन आहे तुमची। हा, अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे। इफ 21 फ्लॉवर्स आर डिवाइड इक्वली बिटवीन 7 चिल्ड्रन। बघा, 21 फ्लॉवर्स आहेत, ते किती चिल्ड्रन्स मध्ये? तुम्हाला 7 चिल्ड्रन्स। काय करणार तुम्ही? सेम प्रोसेस, 21 डिवाइड बाय 7, 7 3 21, आन्सर आलो 3। समजते तुम्हाला? आता ह्या 3 मध्ये तुम्हाला हा जो आहे हा आपला क्वेश्चन पुढे येणार आहे तुम्हाला, ते हा आपला आहे क्वेश्चन आणि हा हे आपले आहे रिमाइंडर, बरोबर। आता हे ह्या ह्याच्यामध्ये नाही शिकायचं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत कसं लिहायचं ते। या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं सांगितलं। थर्ड क्वेश्चन बघा, अरेंज, लेट्स अरेंज 15 बाय, आपलं एक एक्झाम्पल सोडवायचं आहे, 15 डिवाइड बाय 5। हा, इन द फॉर्म ऑफ डॉट्स, डॉट्सच्या फॉर्म मध्ये, एज 5 इज डिवायझर, लेटस पुट 5 डॉट्स इन 1 रो अँड फाइंड आउट हाऊ मेनी रो आर निडेड फॉर 15 डॉट्स। म्हणजे तुम्हाकडे 15 डॉट्स आहेत, 15 5 ने डिवाइड करायचं आहे। काय करायला सांगितलंय तुम्हाला? असे 5 ने डिवाइड करायला सांगितल्यामुळे असे 5 डॉट्सची एक रो करून घ्या। किती झाले? 5 1 रो। आपण दुसरी एक रो करूया, सेकंड रो, आणि तिसरी एक रो, झाले 15 कम्प्लीट। मोजा तुम्ही, 5 10 15, म्हणजे किती लाईन तयार झाल्या? 1 2 3, म्हणून ह्याचं आन्सर आलं 3। अशी एक तुम्हाला ही पद्धत सांगितलेली आहे, आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला इन द सेम वे सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम बाय युझिंग डॉट्स। डॉट्सचा यूज करून एक प्रॉब्लेम चौकट दिलेली आहे, ती सॉल्व करायची आहे। करूया आपण ती सॉल्व। चला मी पहिले हे आखून घेते। पहा, असा तुम्हाला एक ड्रॉ केलेला आहे चार्ट। ह्या चार्टमध्ये 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, आणि मगाशीच्या पद्धतीने आपण डॉटने सोडवलं त्या पद्धतीने। इथे डिवायझर किती आहे? 2, म्हणून 2 चीच एक रो करायची, दुसरी एक खाली रो केली, तिसरी एक रो केली, किती झाले? 6। आपल्याला किती घ्यायचे? 8। म्हणजे किती झाले रो? हे 1 रो 2 3 आणि 4, आन्सर किती ह्याचं येणार तुमचं? 4। समजतंय का? काही अवघड नाही। इथे बघा, इथे 4 आहे डिवायझर, म्हणून एका रो मध्ये 4 डॉट घेतले। असे किती रो तयार होती बघायचे? 8 झाले, हे झाले 12 आणि 16 कम्प्लीट। म्हणजे किती रो झाल्या ह्या? 1 2 3 4, आन्सर ह्याचं सुद्धा आलं 4। इथे बघा, 6 आहेत, म्हणून एका रो मध्ये 6 डॉट घ्यायचे आहेत। एक झाली रो, सॉरी 5 झाले ना, 6 1 2 3 4 5 6 6 6 12 झाले, 1 2 3 4 5 6। मोजा आता, 12 13 14 15 16 17 18 कम्प्लीट झाले। म्हणजे ह्याचा आन्सर किती येणार? इथे मला जागा थोडीशी प्रॉब्लेम झाला, आन्सर येणार ह्याचं 3। समजतंय का? तसंच आपण सेम याचं सुद्धा करणार आहोत, बघूया। 8 आहेत, एका रो मध्ये 8 आले पाहिजेत, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8 8 16 17 18 19 20 21 22 23 24, किती रो झाल्या? 1 2 3, याचा आन्सर आलं 3। ह्या डॉट पद्धतीने तुम्हाला डिव्हिजनची एक मेथड सांगितलेली आहे। आता पुढे आपण बघणार आहोत द इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन। पहा, ही मेथड तुम्हाला
ह्या मेथडनी एक्झाम्पल आलं डॉट सांगितले तरच, नाही तर एरवी कशी मेथड हे आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डिव्हिजन कसं कॅरी आउट करायचं हे आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दोन पार्ट आहेत, पहिली डिव्हिजन, डिव्हिजन मध्येच तुम्हाला हे दिलेलं आहे हे आपण बघितलं, आणि आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन. तुम्ही नोटबुक समोर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघूया आता आपण इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन. पहा, इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये काय त्यांचा संबंध आहे हे आपण पाहणार आहोत. इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय, कम रोहित लेट्स पुट दिस रिंग ऑन द स्टँड, लेट अस पुट अँड इक्वल नंबर ऑफ रिंग ऑन इच स्टँड. रोहित शोभा त्याला सांगते की ह्या रिंग्स आहेत, हे तीन स्टँड आहेत, इथे या तीन स्टँडवरती तू त्या किती रिंग आहेत 12 त्या तू इक्वल ठेवायच्या आहेस. रोहित बोलतो वी हॅव 12 रिंग्स इन बॉक्स, मध्ये 12 रिंग्स आहेत. देअर आर 3 स्टँड, किती स्टँड आहेत 3, रिंग किती आहेत 12, इक्वल टाकायचे प्रत्येकावरती किती रिंग येणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, किती रिंग आल्या 4 रिंग्स ऑन इच स्टँड. बरोबर, आता खाली बघा, म्हणजे आपण इथे काय केलं 12 डिवाइड बाय 4, किती आन्सर आलं 3. आता खाली बघा, धिस इज डिव्हिजन अगेन, 12 बाय 4 इज इक्वल टू 3, वी नीड 3 स्टँड. व्हाय इज दॅट सो? बिकॉज वी सी, आता आपण इथे काय बघितलं, बघा ही डिव्हिजन बघितली, पण आपण आता उलटं म्हटलं की ह्या 3 स्टँडवरती ह्या 4 रिंग आहेत, ते एकूण मिळून किती रिंग आहेत, तुम्हाला असा प्रश्न विचारला. हे 3 स्टँड आहेत, हा या 3 स्टँडवरती प्रत्येक स्टँडवरती किती रिंग आहेत 4, मग आपण काय करणार 3 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 12, किंवा 4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 12, आणि इथे आपण आधी काय काढलेलं आहे 12 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 3. बघा, इंटर रिलेशनशिप बघा त्यांचं काय आहे ते. हे एक एक्झाम्पल दिले, आता खाली तुम्हाला काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत, म्हणजे तुम्हाला इंटर रिलेशनशिप म्हणजे काय समजेल. 7 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 35, पहा आणि असे दोन बॉक्स काढलेले आहेत. इथे बघा 35 डिवाइड बाय, इथे एक बॉक्स आहे तुम्हाला त्याचे नंबर लिहायचा आहे, इज इक्वल टू 7, आणि इथे आहे 35 डिवाइड बाय, इथे एक बॉक्स आहे इज इक्वल टू 5. काय येणार आहे तुम्हीच थोडा वेळ विचार करा. बघा 35 कितीने डिवाइड केल्यावरती 7 येईल, तर 5 करून बघा, 5 7 35. तसंच 35 कितीने डिवाइड केल्यावर 7 येईल, 5 येईल 7 ने, 7 5 35. हे त्याचं इंटर रिलेशनशिप तुम्हाला बघायचं आहे. अशीच अजून 4 उदाहरणं आहेत, आपण सगळीच सोडवून घेऊया. सेकंड आहे 6 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 42. पहा, याला पण असे दोन तुम्हाला हे दिलेले आहेत. इथे दिलंय 42 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू, इथे एक बॉक्स मध्ये नंबर तुम्हाला लिहायचा आहे, इथे दिलंय 42 डिवाइड बाय 7, आणि एक बॉक्स काढलेला आहे. काय येईल बघा, 42 ला 6 ने डिवाइड केलं ते आन्सर काय येणार 7, 42 ला 7 ने डिवाइड केलं आन्सर काय येणार 6. नेक्स्ट आहे दोन अजून, ते बघूया आपण. 5 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू 45. तुम्हाला काय दिले पहा, 45 डिवाइड बाय, बॉक्स विचारलाय क्वेश्चन, इज इक्वल टू 5, आणि इथे विचारलंय 45. मी लिहिपर्यंत तुम्ही मनातल्या मनात अगदी आठवून ठेवा काय येईल ते आन्सर. काय येईल बघा, तुम्ही आठवलं असेल इथे 9 हे आणि इथे 5. 45 ला 5 ने डिवाइड केल्यावर 9 येणार, 45 ला 9 ने डिवाइड केल्यावरती 5 येणार. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण लास्टचं, 8 मल्टिप्लाय बाय, आता इथे उलट विचारलंय थोडस, इथे तुम्हाला बॉक्स दिलेला आहे 56, आणि पहा 56 डिवाइड बाय 7 इज इक्वल टू, एक बॉक्स काढायचा आहे तुम्हाला, 56 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू, एक बॉक्स काढायचा आहे. आता मला सांगा 56 ला 7 ने डिवाइड केल्यावर ते आन्सर येणार 8, कारण 7 8 56. सेम इथे 56 ला 8 ने डिवाइड केल्यावर आन्सर येणार 7, म्हणून इथे 8 ला 7 ने मल्टिप्लाय केल्यावर ते आन्सर येणार 56. ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी डिव्हिजन बघितली आणि इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे बघितलेलं आहे.
पहा तसंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिवायडिंग अ टू डिजिट नंबर बाय अ सिंगल डिजिट नंबर हे पाहणार आहोत. तसेच या लेसन मधले सगळे एक्सरसाइज मी सॉल्व करून घेणार आहे. हा पार्ट वन आहे. तसेच पार्ट टू पार्ट थ्री डिव्हिजनचे डिव्हिजन पार्ट वन हा तुमचा जो लेसन आहे याचा हा पार्ट वन आहे हा व्हिडिओ. अजून पार्ट टू पार्ट थ्रीचे व्हिडिओ सुद्धा चॅनलमध्ये आहेत, नक्की पहा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक करा, तसेच फोर्थ स्टँडर्डच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.